पाटील नावाचा सिनेमा लवकरच आपल्या भेटीस येणार आहे आणि या सिनेमाची स्टार कास्ट आज आपल्यासोबत आहे. या सिनेमामध्ये मी पुष्पा वाघमारे नावाचं कॅरेक्टर करते. पुष्पा वाघमारे एक कॉलेजची स्टुडंट आहे, त्याचबरोबर खूप वायब्रंट आणि म्हणतात ना घरातला मुलगा अशा पद्धतीने वागणारी आहे. म्हणतात ना कधीही हिरो हिरोने पुढाकार घ्यावा, पण नाही ह्या सिनेमात असं होतं आहे की हिरोईन पुढाकार घेते प्रत्येक गोष्टीसाठी अर्थात. हो, आणि ते खूप क्रिस्पी वाटणारे लोकांना मला ते करतानाही तेवढीच मजा आली आहे. सोबत नरेंद्र, तू इंजिनियर आहेस. हां, मी इंजिनियर. इंजिनियर टू ऍक्टर हा प्रवास कसा होता? प्रवास खडतर म्हणलं तरी चालेल. हा प्रवास शक्य नव्हता माझ्या भावाशिवाय, खरं तर सांगायला पाहिजे. म्हणजे इंजिनिअरिंग आणि त्यानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी जाणार होतो. तेव्हा दादाला मला वाटतं याच ऑक्टोबर महिन्यामध्येच दादाला कॉल आलेला की तुम्ही येऊ शकता का, पाटील मूवी आहे आणि असा असा आहे कॉन्सेप्ट. तर मी सहज दादासोबत गेलेलो तिथे, त्याचं बघायला म्हणजे ऑडिशन कसं होतं. आधीपासून दादाला बघितलेलं आहे स्ट्रगल करताना आणि एवढं मेहनत घेताना, आणि तिथे जेव्हा बघितलं मी तर संतोष सर बोलले की तू करशील का. मी तर हा क्वेश्चन मार्क तेव्हा पण होता, आताही आहे का मी, कारण की दिसायला तो देखणं आणि ॲक्टिंग स्किलमध्ये पण खूप चांगलेलं. अरे बाबा, तर खूप छान छान. तर मग शेवटी झालं सिलेक्शन आणि मग या म्हणजे काय म्हणतात या गोष्टीमधनं आम्ही बाहेर आलो. त्यानंतर शूट सुरू केलेला आणि माझ्या कॅरेक्टरचं नाव कृष्णा पाटील असं आहे. खरं तर हा पाटील सिनेमा म्हणजे प्रेम आणि शिक्षण या आणि आईवडील आणि बाकीचे लोक एकंदरीत त्या सगळ्यांना कनेक्ट करणार आहे. गावाकडचा सिनेमा म्हटलं की भाषा ही तितकीच महत्त्वाची असते, तिकडचं तो हेल पकडता आला पाहिजे, तर त्याच्यासाठी किती मेहनत घेतली? गावाकडचा हेल म्हणशील किंवा टोन म्हणशील त्यासाठी ना बेसिकली काय ना की मी पुण्यात वाढली आहे, बेसिक बॉर्न अँड ब्रॉटअप पुणे, पण माझे आई वडील जे आहेत ते बीडचे आहेत. सो मला ना ती गोष्ट नेहमी हेल्प करते कुठेतरी की मला ते कनेक्ट करणं किंवा ते पकडणं खूप इझी होऊन जातं. आणि तसंच या सिनेमातही झालं. एखादा डायलॉग बोलून दाखवशील? सांग तुला मी इतकी का आवडते, सांग तुला मी इतकी का आवडते, बोल, नाही तर मी तुला जाऊ नाही देणार, जाऊ नाही देणार मी तुला घरातून. ही सिनेमा टॉमगर्ल सारखी आहे पण तू एकदम लाजाळू वगैरे असं रिअल लाईफ मध्ये पण तू असाच आहेस का? नाही, ते हे सांगू शकते. नाही नाही, म्हणजे एखाद्या माणसाला म्हणजे लोकांसोबत बोलण्यासाठी थोडा वेळ लागतो, तर मला थोडा जास्त वेळ लागतो तेवढाच. लाजाळू तर नाही आहे, तर यांना माहिती आहे. नाही नाही, वेळ हा भाग वेगळा की ते तुम्ही काय विषयावर बोलताय, पण लाजाळू नाही आहे, तितकाच तो खोड्या करणार आहे, खोड्या खूप करतो, नटखट आहे. सेटवर तुमचं काही मजा मस्ती कशी सुरू होती? सेटवरती बोलायला गेलं तर आमचे जे डिरेक्टर आहेत मिसगर सर, जेव्हा आमची फिल्म सुरू झाली तेव्हा डिमॉनिटायझेशन स्टार्ट झालं आणि मग फिल्मवर एकंदरीतच दबाव सुरू होता, त्यामुळे ते नेहमी टेन्शनमध्ये असायचे आणि त्यांची एक सवय झाली होती, ते डोकं असं करायचं आणि आम्ही दोघेही नंतर असं झालं की आम्ही एक अशी केमिस्ट्री डेव्हलप केली होती, आम्ही प्रत्येक सीनला असं जस्टर्स करून बोलायचो. जाता जाता प्रेक्षकांना काय आवडलं? खूप मेहनत केली आहे आम्ही सगळ्या आमच्या टीम मेंबर्सनी, आमचं जे करता करता आहेत सर संतोष मिसगर सरांनी, त्यांचं स्वप्न आहे आणि कुठेतरी आज येतं आहे, सत्यात उतरतं आहे. सगळ्यांनी मला वाटतं त्याला न्याय देण्यासाठी एकदा बघावी आणि तुम्ही सांगावं की आम्ही कितपत त्या पाटील ह्या टायटलला न्याय देऊ शकलो आहे. थँक्यू आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामन सिद्धेश्वर, श्रद्धा देसाई, अल्ट्रा मराठी.